जितेंद्र आव्हाडांवरील हल्ल्याचा निषेध करतो असं बाळ्यामामा म्हात्रे यांनी म्हटलंय. तर पोलिसांची गाडी असतानाही आव्हाडांवर हल्ला असं म्हात्रे यांनी म्हटलंय. हल्ल्यामागे कुठली शक्ती आहे बघायला पाहिजे असं म्हात्रे म्हणतायत. आज माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांच्यावर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला, सर्वप्रथम तर त्या हल्ल्याचा मी निषेध करतोय. आणि ही लढाई विचारांची आहे, ही विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. त्यांच्यासोबत पोलिसांची गाडी असताना देखील अशा प्रकारे हल्ला झाला, म्हणजे हल्लेखोरांचं जेव्हा एवढं मोठं साहस वाढतो त्याच्या पाठीमागे नक्की काय आहे, कुठली शक्ती आहे हे आपण बघायला पाहिजे. संसदेत वगैरे काय उचलणार असतं हो प्रश्नच येत नाही, कारण असे जर माजी मंत्री आणि आमदार जर असे हल्ले व्हायला लागले आणि ते सुद्धा पोलीस बंदोबस्तात, तर ही खूप विचाराची गोष्ट आहे आणि चिंताग्रस्त अशी गोष्ट आहे.